ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज एका दिवसात 998 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 30 लोकांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यातील कोरोनाने सध्या अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे. आजच्या एकाच दिवसात तब्बल 998 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर तब्बल 30 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्याची एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12,394 इतका आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7,356 इतकी असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 4,533 इतकी आहे. आजवर सांगली जिल्ह्यातील एकूण 495 लोकांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. रोज येणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा धडकी भरवणारा आहे. आजच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तर रेकॉर्ड ब्रेक केले आहे. एकाच दिवसात तब्बल 998 इतके रुग्ण सापडल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.